आईजवळ हे कृष्ण वर्णन करत असताना आई देखील तिचं कौतुक करते आणि नेमका त्याच वेळी तिचा भाऊ रुक्मी त्या ठिकाणी येतो आणि तो भयंकर संतापतो. त्याच्या हे लक्षात येतं की रुक्मिणी कृष्णाच्याच गळ्यात माळ घालणार आहे आणि शिशुपालाला आपली बहीण द्यायचं आपलं वचन खोटं ठरणार आहे. त्यामुळे त्याच्या अंगाचा अक्षरशः तिळपापड होतो. त्यावेळी रणदुंदुबी वाजू लागतात आणि तो रुक्मिणीला सांगतो की बघ या दुंदुबी आई, या दुंदुबी शिशुपाल आणि जरासंधाच्या सैन्याच्या आहेत आणि त्यांनी स्वयंवराच्या मंडपाला वेढा घातलाय. तू जर आता मला या ठिकाणी वचन दिलंस की मी शिशुपालाच्या गळ्यात माळ घालेन तरच स्वयंवर मंडपाचा विध्वंस होणार नाही. रुक्मिणी म्हणते दादा तू एवढा शक्तिमान आहेस की तू मनात आणलंस तर विध्वंस होऊन नाहीच शकणार आहे, कशासाठी तू अशा धमक्या देतोयस. त्यावेळी तो म्हणतो की तू जे वागतेस त्याच्यामुळे मला हे बोलावं लागतंय. रुक्मी आपल्या बहिणीला अशी दमदाटी करत असतानाच तिचे वडील भीष्मक महाराज त्या ठिकाणी प्रवेश करतात आणि ते देखील रुक्मीला त्याच्या बेजबाबदारपणाबद्दल खूप बोलतात. त्यावेळी पुन्हा रुक्मी देखील आपल्या वडिलांना धमकावायला कमी करत नाही की या दुंदुबी तुम्ही ऐकल्यात ना, या दुंदुबी रुक्मिणीच्या स्वयंवराचा मंडप उद्ध्वस्त करू शकतात, जाळून पोळू शकतात. त्यावेळी भीष्मक महाराज म्हणतात कुणाला तू हे सांगतोयस, या दुंदुबी जरासंधाच्या किंवा शिशुपालाच्या सेनेच्या नाहीये तर या यादवांच्या सैन्याच्या दुंदुबी आहेत आणि यादवांनी संरक्षणासाठी केव्हाच स्वयंवर मंडपाला वेढा घातलेला आहे. आता रुक्मिणीचं स्वयंवर कोणत्याही परिस्थितीत मोडू शकत नाही, तुझ्या या धमक्यांना मी भीत नाही, जा भयन मम मना मंडप सबल. अतिशय जोरकस आणि आक्रमकपणे म्हणलं जाणारं हे गाणं आपण ऐकणार आहोत पंडित श्रीपादराव नेवरेकरांच्या स्वरात. ते भीष्मकाचं काम करायचे आणि म्हणूनच हे पद नाटक चालू असताना रेकॉर्डिंग केलेलं आहे. याला ऑर्गनची साथ अर्थातच हरिभाऊ देशपांडे यांची आहे. पद ऐकतानाच अंगावरती रोमांच उभे राहतात, आपण अनुभव घेऊया. जा भयन मम मना मंडप सबल. माझ्या मुलीचं स्वयंवर मी आरंभला आहे आणि ती शेवटाला जायचं सामर्थ्य.